आवाज विचारायची बॅग तुटली येता येता स्वतः देव आम्हाला आता ट्रेकिंग करणार. आता आम्ही जंगलातील ट्री मारलेली आहे. लेट्स स्टार्ट ॲडव्हेंचर. महाराष्ट्राला लाभलेले निसर्गाचे वरदान म्हणजे सह्याद्री. सुट्टी मिळाली आणि फिरण्याचा विषय निघाला की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ते म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीच्या कुशीत लागलेले अनेक ठिकाण नेहमी पर्यटकांना भुरळ घालतात. याच निसर्गाच्या कुशीत दडलेली सांधनदरी अर्थातच सांधन व्हॅली हे आश्चर्य आजही अनेकांच्या नजरेपासून दूर आहे. तर असेच काही मजेदार ॲडव्हेंचर करण्यासाठी आज आपण चाललो आहोत सांधनदरीला. सांधन व्हॅलीला पोहोचण्यासाठी अहमदनगरच्या भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या कड्याने सामरादा या गावी पोहोचावे लागते. हॅलो अँड वेलकम टू द कपिल शर्मा शो. असं नाही म्हणत आहे ट्रेकिंग ब्लॉगर. पोहोचलोय आम्ही आता इथं सांधन व्हॅली मध्ये. आता आमच्या नाश्त्याची सोय चालू आहे. नाश्ता करू आता आम्ही. तुषार भाऊ आहे ते आता सगळं आम्हाला हे करणार आहे. ट्रेकिंग वगैरे रॅपलिंग वगैरे सगळं ते आमचे गाईड आहे तुषार भांगरे. हे आम्हाला गायडन्स करणार आहे आज. रॅपलिंग वगैरे पूर्ण टेंट वगैरे आम्ही तसं तुम्हाला पुढे दाखवू व्हिडिओ. नाश्ता आलाय आमचा आता गरम गरम कांदा पोहे. सह्याद्रीत कांदा पोहे खातात. आता डायरेक्ट पहिले ठीक आहे. आता आम्ही नाश्ता झाल्यावर भेटतोय तुम्हाला. पीस प्रवास चालू झालाय आमचा आता पंढरपूरला. सॉरी सांधन व्हॅलीला चाललोय आम्ही आता. बोचके वाचके घेऊन बॅग बिग घेऊन बोचके पिशव्या घेऊन चाललाय. त्याची बॅग त्या बिचाराची बॅग तुटली येता येता. येतोय ना गाईड त्याच्या घरातून त्याने बोचके वाचके घेतले. हा गुरु याला तो ओळखता तुम्ही बंटी शेठ विकी शेठ. हा तेच पहिल्यांदा आलाय. हा अमोल गाडेकर लपतोय. अमोल गाडेकर बबलोवा आणि ऋषभ आमची गाईड येत आहे. गाईड स्वतः देव आम्हाला आता ट्रेकिंग करणार. हे पण आमच्या सोबत हे गाईड आहे आमचे तुषार भाऊचे माणसं आहे. ते थंडी पण लय वाजते. हे बघा तुम्ही बघू शकता रॅपलिंग साठी दोऱ्या वगैरे घेतलेल्या आहे. सगळ्या हेल्मेट घेतलेलं आहे पीकेचं. हे बघा अमोल अमोल पंढरपूरला आले तिकडून. पंढरपूरला आठवण येणार मला नाही आठवण येणार. मी सगळ्या घेतलेल्या आहे. जंगलाची ट्री मारलेली आहे. आता सीन असा आहे माग चालू आहे भांडणं बॅग वरून भांडणं चालू आहे विकीन आणि अमोल मध्ये. पिशवी आणि बॅग वरून भांडण चालू आहे. हे बघा रॅपलिंग साठी वगैरे घेतलेलं आहे. रॅपलिंग पण करणार आहे तसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे दाखवू आम्ही. आणि आमचे फोटोग्राफर आहे व्हिडिओग्राफर आहे आणि नाईटला पण आम्हाला सर्व्हिस देणार आहे. म्हणजे फोटोची फोटो काढणार आहे. बाकी काही नाही बघ. सह्याद्री रांग पूर्ण दिसती पूर्ण सही. अमोलला बघू शकता तुम्ही. दोघं आता त्याच्या काय काय त्या तो अशी धमकी देतोय सगळ्यांना. म्हणजे तुम्ही मला आत्ता हसून घ्या. रात्री तुम्हाला गोदडी देणार नाही चादर देणार नाही. तो अशा पोरांना धमक्या देतोय लहान पोरांसारख्या. या मार्गाने पुढे गेल्यास आपण घनदाट जंगलात येऊन पोहोचतो. आता जंगल लागलेलं आहे. सुमसा मेरी आहे. ही बाई कमान लागली. इथून आता आमचं मेन ॲडव्हेंचर चालू होणार आहे. आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांधन व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे गर्दी करतात. या कमानीपासून पुढे चालून गेल्यास पुढील सर्व मार्ग हा दगडांचा आहे. आता आलोय आम्ही इथं पहिल्या टप्प्यात. आणि अमोल अमोलला पण बघू शकता.
जा पुढे. हे बघा एकदम नॉर्मल वातावरण पण खूप शांत आहे. आता आम्ही दगड धोंड्यांमधून तुम्ही हा रस्ता पाहू शकता. दोन वेळा बघा, ध्यान से देखो इस रस्ते को, यहां से बारीक सी नदी वहती है. बघा प्रवासाला हा पोरा फॉरेनर आलेला आहे, हा याचं बंटी ढेरण देणार आहे. हे बघा गावातलेच पोर आहे. अमोल म्हणतोय फोटो घ्या कोणतरी. सगळ्यात फास्ट अमोल गाडेकर आहे आमच्यात. बघा तो चित्त्या सारखा पळतोय नुसता. बारीक बारीक आहे. या मार्गाने पुढे गेल्यावर दगडांच्या साह्याने आपल्याला खाली उतरावे लागते. खाली उतरल्यावर आपल्याला दरीतील पहिली वॉटर क्रॉसिंग लागते. थोड्या अजून पुढे आल्यावर आपण दरीच्या दुसऱ्या वॉटर क्रॉसिंगवर येऊन पोहोचतो. आता तुम्हाला सांगतो, एवढं थंड पाणी ना, असं वाटतंय काश्मीरला आलोय. खरंच येऊन बघा एकदा सह्याद्रीच्या यदाऱ्या खोऱ्यात. असं थंड पाणी तुम्हाला तुमच्या फ्रीजमध्ये पण मिळणार नाही 26 लाखाच्या. एवढं 500 रुपयाची रवाज आहे. जा पिक्चर खत्म हो गई, चल निकल निकल. एका अति प्राचीन जिओग्राफिक फॉल्ट लाइन म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग, यामुळे निर्माण झालेली ही दरी निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार आहे. सांधन दरी 200 ते 400 फूट खोल आणि जवळजवळ 4 किलोमीटर लांबीवर पसरलेली आहे. पुढे गेल्यावर आपल्याला सांधन दरीतली तिसरी आणि सर्वात मोठी वॉटर क्रॉसिंग लागते. ती जवळजवळ 4 ते 6 फूट खोल आहे. आता आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. हा तिसरा टप्पा आय थिंक. या सीडीवरनं जायचे पण पे करावे लागणार आहे. याच्यावर आमच्या आम्ही बॅगा ठेवणार आहे आणि आम्ही पाण्यातून जाणार आहे. हे काका आहे छाती एवढं पाणी एवढं आहे विकी आहो. छाती एवढं पाणी. आम्ही या टप्प्याजवळ आलेलो आहे. चला आता पाण्यात. मित्र हो असं पाहू शकता, तुम्ही पाहू शकता आम्ही आता एवढ्या मोठ्या पाण्यातून आलो. गजब बेइज्जती. आम्ही आता पाण्यात आहे. मित्र इथं आल्यावर तुम्हाला असे चालावे लागणार आहे. अंडरग्राऊंड वॉटर रिअल ट्रेकिंग करणं म्हटल्यावर इथं एवढं करावंच लागणार आहे. पावसाळ्यात सांधन दरीला जाणे अशक्य असते, कारण पावसाचे सर्व पाणी या दरीमध्ये वेगाने कोसळते. त्यामुळे तेथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा किंवा हिवाळा. मित्रांनो पाहू शकता पूर्ण पाण्यातून चाललो आहे आम्ही. हे बा यांची फुल आंबलेली. या वॉटर क्रॉसिंग पासून पुढे गेल्यावर अतिशय सुंदर दृश्य असणारा आणि मोठ्या मोठ्या दगडांचा मार्ग लागतो.
या भागापासून पुढे गेल्यावर आपण दरीच्या अजून खोल भागात येऊन पोहोचतो. पुढे पोहोचल्यावर अजून खाली उतरावे लागते. मित्रांनो, ह्या टप्प्याजवळ आल्यावर आपल्याला दोरीच्या साह्याने दरीत अजून खोल उतरावे लागते. आम्ही आलोय आता इथं रॅपलिंग करणार आहे. आता एवढी वेटिंग आहे रॅपलिंगसाठी, सगळे एवढे जण वेट करत आहे रॅपलिंगसाठी. हा एक म्हणतो त्याला घालून घ्या होता पहिले. फायनली मी खाली आलो आहे. आता तू नाही पा, अशा पद्धतीने मी पण खाली आलो आहे. खूप मजा आली आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू नाही शकत. असा एक्सपिरियन्स आला आहे मला लाईफ मध्ये, फर्स्ट टाइम असं काहीतरी केलं आहे मी. आता माझे भाऊ येत आहे खाली, खूप मजा आली. इथून जीवनात सरळ आम्हाला खाली जायचं आहे, पण एक पूर्ण सेफ्टी सोबत करताय सगळं. ठीक आहे, आता माझे मित्र येतील, तुम्हाला मी दाखवून देतो तसे. आमचे विकी शेट येत आहे खाली, पाहू शकता एकदम जोर जोरात येत आहे. आता तुम्ही त्यांचा एक्सपिरियन्स ऐका, त्यांना कसं वाटलं. सेकंड टाइम होत पण यावेळेस मला भरपूर मजा आली, पहिल्यापेक्षा भरपूर मजा आली. कसं वाटलं बाकी? एकदम बेस्ट, सुपर. आमचा दुसरा अमोल येत आहे. अशा पद्धतीने खाली आले आहे अमोल आमले, यांची इथंच आमली आहे. अमोल कसं वाटलं? एकदम फायनल होत, एकदम मजा आली. एकदम आमचा काहीच एक्सपिरियन्स नव्हता, आम्ही पहिल्यांदाच आलो आहे तिथून. आता तेच की खाली येत आहे. कसं वाटलं तुम्हाला? एकदम भारी वाटलं, एकदम फर्स्ट क्लास एक्सपिरियन्स. एकदम फर्स्ट टाइम आलेलं आहे, त्याच्यामुळे असं थोडस धक 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 ते नाही का पिक्चर तिथून धक धक करेल लागत, धक धक करतंय खूप जोरात. काही विषय नाही, नेक्स्ट टाइम तुम्ही पण या. आमचा भाऊ एक अशा प्रकारे पार्सल खाली लँड झालं आहे. कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? फुल फाटली होती आणि तो ते एक जणावर माझ्या अंगावर पडणार होतो वर, त्यामुळे फुल लागली होती. पण सेफ्टी, मजा आली. एक्सपिरियन्स कसा होता? लाईफ मधली फर्स्ट टाइम रॅपलिंग, परत करणार का? आताही मजा आ गया, मस्त वाटतं. फाटती थोडी पण गर्व वाटतो. आरवी सोना आला, तुला आमच्यावर भरोसा आहे ना? उतर आता. हे पा, आता आमचे रॉयल किंग आरवी आले आहे. असं वाटलं तुम्हाला? एकदम परत करणार अशी ट्रीप? एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? एक नंबर. किती भाऊ ढेरंगे. विकी भाऊ ढेरंगे आले. कसा वाटलं एक्सपिरियन्स? कसा होता? फाटली होती. बाबुआ 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 आओ नीचे. धीरे धीरे पैर को बढ़ाना.
हे आमचे यूपी चे कार्यकर्ते बबलू, तो कैसा था आपका ट्रिप? बहुत अच्छा था। कैसा लगा? बहुत अच्छा लगा। हटी की नहीं? हटी कहीं के लिए, ये लड़के अपने अपने लेबर पे काम कर रहे हैं। हमा मित्र कस वाटल? आवाज आवाज आवाज, जय शिवाजी, महादेव महादेव, जय शंकर, जय भोले। जोश, आता आम्हाला खाली जायचं आहे, तेवढं खाली अजून उतरायचं आहे। पीस आउट। तुरीच्या साह्याने खाली उतरल्यावर आपल्याला अगदी छोट्याशा मार्गावरून दरीत अजून खाली उतरावे लागते। थोडे अजून पुढे गेल्यावर परत दोरीच्या साह्याने खाली उतरावे लागते। पुढील रस्ता हा अजून मजेदार आहे। एका छोट्याशा गॅप मधून सर्वांना खाली उतरायचे होते। अरे आपण बघा आता आम्ही कोणत्या पक्षातून जाते, दररोज नाईकडेच देऊन टाकतो व्हिडिओ। लोक घाल बंटी पुढे गेल्यावर आपल्याला तिसरी आणि शेवटची रॅपलिंग करून अजून खाली उतरावे लागते। इकडे बघ, लाजतोय तो। क्या गुंडा बने का रे तू? लेकर आ ये खाली आ ये। सोनू ओए फीलिंग। पुढे गेल्यावर आपल्याला दरीतील चौथी आणि शेवटची वॉटर क्रॉसिंग लागते। आता आपण संधान व्हॅलीच्या सर्वात खोल भागात येऊन पोहोचतो। दरी येथे येऊन संपून जाते। या नदीच्या वाटेने पुढे जावे लागते। या वाटेने आल्यावर आपण आपल्या कॅम्पच्या जागेवर येऊन पोहोचतो, जिथे आपली रात्रभर मुक्कामाची सोय असते। हे बघा मित्रांनो, पाण्याची खूप कमी झालेली आहे। आम्ही वाहत्या झऱ्याचं पाणी आता घेत आहे। तिथे वरती जायचं आहे आम्हाला। तिथे टेंट आहे, पूर्ण सामसूम एरिया आहे। या एरियात फक्त आम्ही 8 जण आहे। इथे 2 जण आम्ही पाणी घेण्यासाठी आलेलो आहे। बाकीचे वरती मासे पकडत आहे। मित्राहो, पाहू शकता तुम्ही, रात्र झालेली आहे, काहीच नाही दिसत आहे। हे पहा, आम्ही लाकडं तोडतोय। पाहू शकता तुम्ही, आता आम्ही कॅम्प फायर केली आहे। खूप मेहनतीनंतर आम्ही हा जाळ पेटवलेला आहे। आम्ही दोघांनी मिळून आम्ही पेटवला आहे। ठीक आहे, चला आता डायरेक्ट जेऊ, भेटूया। माडी वाहू तुले येई जाई कर मन लगन, माडी वाहू तुले येई जाई कर मन लगन। जैसे बदली को सावन से, ओ जैसे बदली को सावन से, ओ जैसे बदली को सावन से। सांग रानी सांग तुझा राजा, तू मला बनवशील का? माझे नावाच कुंकू तुझे माथ्या बनवशील का? से तू दूर चोरी चोरी जद तेनू तकिया, मैं खुद को संभाल न सकिया। मैं चल गया सजना तेरा ये फितूर, लड़की को देखा तो ऐसा लगा। मैं तो यूं खड़ा किस सोच में पड़ा था, कैसे जी रहा था मैं दीवाना।
छुप के से आके तूने दिल में समा के तूने छेड़ दिया कैसा ये फसाना। ओ मुस्कुराना भी तुझी से सीखा है, दिल लगाने का तू ही तरीका है। एतबार भी तुझी से होता है ना ना होश में मैं कभी, बाहों में है तेरी जिंदगी है। आमची म्युझिकल नाईट झाली, वॉन फायर झाला, तुम्ही बघितलंय। आता हे झोपले, आम्ही तिघं जागे अजून। आता आम्ही मजा घेतो, आम्ही सगळ्यांच्या टेंट जवळ जाणार आहे। विकी भाऊ, हा हो, जागा आहे अजून? हो जागा रे। म्युझिकल नाईट कशी गेली? एक नंबर, सुपर्ब। फील कसा झाला? एकदम छान। गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर। हे बंटे उठ रे, दोन मिनिटं उठ। म्युझिकल नाईट कशी गेली? एक नंबर। कसं वाटलं? वर्ल्डची बेस्ट नाईट होती। वर्ल्ड ची बेस्ट नाईट होती रिअली? त्याला उठव, के तू हस रहा था नींद में। एक बात बोल, कैसा लगा? एक लंबर। एक लंबर नहीं रहता, नंबर रहता है। तो म्यूजिकल नाइट कैसी लगी? एक लंबर। एक लंबर ही लगी। एक लंबर वर का एक नंबर नहीं। मजा आया? बहुत मजा आया। बंटे तुला मजा? ए झोपू नको, उठ। एक नंबर नाइट। ए अरे गोदड़ी बिदड़ी काही तरी घे ना, आय झोपला का रे? झोपला का कुठे? हाँ उठ, थोड़ा उठ, झोपेल नाही तू, गाणे ऐकतोय। कसं वाटलं ऋषभ? एकदम ऑसम ब्रो। मराठीत बोल, मराठी ब्रो काय? ब्रो भावा, भावा ब्लॉग नक्की बघा। अजून उद्याचा दिवस बाकी आहे, उद्या अजून 3 ते 4 hours बाकी आहे आमचे। आम्हाला पूर्ण जेवढं आम्ही खाली उतरलोय वरती जायचं आहे, ते आम्हाला नॉनव्हेज भेटणार आहे। गुड नाईट, टेक केअर, पीस आउट। हॅलो, हाय पब्लिक, गुड मॉर्निंग। इथे आमचा दुसरा दिवस स्टार्ट झाला आहे, 6 वाजले आहे। पाहू शकता आम्ही आर्थिक लावलेली, आमची ते कागदचं काम चालू आहे। अक्षय थोरात आत्ताच उठलेले आहेत। आता उठलोय आम्ही आणि हे गोटी चालू आहे। चालायला सुरुवात केली आम्ही आता, ना चहा नाश्ता सगळं करून आता जंगलातून आम्ही चाललोय। मस्त रस्ता आहे पण एवढा काही डिफिकल्ट नाही। सगळे चाललंय पुढं, सीन खूप भारी भारी दिसताय। या कधी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये या, एन्जॉय लाईफचा एन्जॉय घ्या। तुम्ही बघू शकता आता खूप मोठे मोठे दगड आहे, हे चढून बिडून जायचंय सर्व, पण आमची पूर्ण आबळ झाली। मी आणि आपली पूर्ण टीम जी आहे, अशा प्रकारे आम्ही पूर्ण ट्रिप कंप्लीट केली आहे संदन व्हॅलीची। फायनली वरती पोहोचलेलो आहे सर्व। आमचं एंडचं जेवण मस्त, आम्ही आता चिकन दाबणार आहे। हे बघा सगळी पब्लिक बसली आहे। बस संपली आमची ट्रिप, आता आम्ही घरी निघालेलो आहे। गाडीत बसलोय, जेवण केलं, चिकन वगैरे खाल्लं, तुम्ही बघितलं। आता तेजाला काहीतरी बोलायचंय, तेज काही नाही, एकदम जिंदगीची एकदम भारी मजा आली। नाईट कशी होती? नाईट सगळ्यात भारी, एकदम सगळ्यात भारी आणि आमोलला पण बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक। दाढीचा फोटो घेतला त्याने शेवटी आणि तो आम्ही हायलाइटला टाकणार दाढीचा। ओके बाय बाय, भेटू अनदर ट्रिप। पीस आउट।